पाव गया था। जे आहेत कार्यकर्ते नेते या इथं उभ्या त्या सभामंचावर बसलेल्या त्या सगळ्यांचं जे आहे श्रेय आहे। परवाच्या दिवशीच 2 दिवसापूर्वी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती साजरी झाली नायगावमध्ये। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तो पिसलेला आहे दबलेला आहे ज्याला पशुपेक्षाही वाईट वागणूक समाजामध्ये मिळते आहे त्यांच्यासाठी आपलं सर्वस्व जीवन सार्थकी लावलं त्यांना आम्ही वंदन केलं। या निमित्तानं मला एक सांगायचं आहे, एक सिनेमा सुद्धा आला आहे सत्यशोधक, सगळ्यांनी हा सिनेमा अवश्य पाहिलाच पाहिजे। याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपल्याला आपला इतिहास कळत नाही आपण कुठे होतो, मातीत गाडले गेलेलो होतो, आवाज बंद होता, तो आवाज देण्याचं काम त्यांनी आपल्याला केलं। त्यांच्याबरोबर क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद ते उभे राहिले, त्यांचं महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या शाळेतील मुलांचं संरक्षण हे लहुजी वस्ताद यांनी केलं। लहान समाजातले माणसं पण त्यांनाही कळलं की हा हे ज्योतिराव सावित्रीबाई फुले आपल्या लोकांसाठी काम करतात। ती लढाई ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हती, ब्राह्मणत्वाच्या विरुद्ध होती। आणि त्या सिनेमामध्ये आपल्याला दिसेल की अनेक ब्राह्मण सुद्धा जे आहे भावाकर असतील भिडे असतील हे ज्योतिरावांच्या पाठीमागे उभे राहिले, त्यांना सुद्धा त्यांच्यावर हल्ले झाले। आज चित्र बदललेलं आहे, संदर्भ बदललेले आहेत, अन्याय करणारे बदललेले आहे। सगळ्यांनी आपण त्याच्याकडे ध्यान दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, अभ्यासपूर्ण पाहिलं पाहिजे। जे जे आपल्यावर अन्याय करतील त्यांच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल, एक मुखानं बोलावं लागेल। त्याचबरोबर आता आपल्या इथे जे आहे तैलचित्राचं अनावरण झालं, सगळ्यांनी जरा थोडंसं शांत राहा, मी खूप मला बोलायचं आहे, तुम्ही जर म्हटलात तर मी लवकर बसेल, मग शांत राहा। चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर, तुम्ही जसं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले वाचलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर वाचलं पाहिजे, शाहू महाराज वाचलं पाहिजे, अहिल्याबाई होळकर मल्हारराव होळकर वाचले पाहिजे, निश्चितपणे जे आहे तुम्ही चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांचं चरित्र वाचलं पाहिजे। अरे फार मोठा योद्धा या देशात होऊन गेला, अहिल्याबाई होळकर मल्हारराव होळकरांबद्दल तर आपल्या सगळ्यांना आदर आहे माहिती आहे, पण यशवंतराव होळकर पुण्यामध्ये आले आपल्या भावांसहित पेशव्यांना भेटायला, दरवर्षी येतात त्याप्रमाणे, आणि सकाळी 3 वाजता त्यांच्या कनातींवर हल्ले झाले, भाऊ मारला गेला, यशवंतराव तिथून पळाले, पेशव्यांबरोबर शिंदे होते, सरदार शिंदे, सगळ्यांनी मिळून हल्ला केला, होळकरांचे राज्य घेऊन टाकलं। यशवंतराव एकटेच पळत सुटले, त्यांना वाटलं नागपूरमध्ये तिथे मला आसरा मिळेल, तो आसरा मिळाला सुद्धा, परंतु पेशव्यांनी परत नागपूरकर भोसल्यांना सांगितलं की त्यांना कैद करा, त्यांच्या कैदेचं फरमान निघालं। यशवंतराव आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी 40-50 फूट
उंच असलेल्या तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून तिथून निघाले, पार दिल्लीपर्यंत गेले. काही बरोबर नाही. हे मुद्दाम तुम्हाला का सांगतो की तुमचे आमचे हे पूर्वज कसे होते. स्वतःचं सैन्य हळूहळू जमावलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे भिल्ल होते, लहान 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 समाज. लढायला सुरुवात केली, शिंद्यांना हरवलं, पेशवाईला हरवलं. 18 युद्ध इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी केली. प्रत्येक युद्धामध्ये इंग्रजांना हरवलं. हा एकमेव राजा असा होता की लंडनमध्ये फरमान निघायचं इंग्लंडच्या व्हाईसरॉयला, यशवंतराव म्हणतील त्याप्रमाणे तह करा. यशवंतराव अटी टाकायचे आणि इंग्रज सरकारला ते ऐकायला लागायचं. एकमेव राजा यशवंतराव पण असे हुशार. बरं, त्यांचं जे आहे का, त्यांचा राज्याभिषेक तर झालाच. या 6 जानेवारीला झाला त्यांचा राज्याभिषेक. 1799 साली 6 जानेवारीला, जन्म 3 जानेवारीला. 1776 साली पण त्यांचा मूळ उद्देश काय, तर या देशातून इंग्रजांना देशाच्या बाहेर घालवणं. इंग्रजां बरोबर लढले, इंग्रजांना सतत हरवलं. 1,00,000 फौज तयार केली. इंग्रजांचं जे आहे मुख्य स्थान होतं कलकत्ता, त्याच्यावर स्वारी करण्यासाठी तयारी झाली. तोफा पाहिजे होत्या, लोक जमा केले, तोफा वितळवण्यासाठी सुरुवात केली. त्यांना चैन पडे ना, कारखान्यात जाऊन बसायचे त्या तोफांच्या सकाळ संध्याकाळ. आणि त्या तोफा वितळणं आणि जे बनवणं, त्याच्यातून जे विषारी वायू बाहेर निघायचे ते त्यांना बाधले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या हिमतीवर राजा झाला हा यशवंतराव. इतिहासकार त्याला भारताचा नेपोलियन म्हणतात. ते हे यशवंतराव चक्रवर्ती. किती मोठी माणसं ही, अशी माणसं. आणि गेले फक्त 35व्या वर्षी, ते जर आमची जगले असते 20-25 वर्ष, तर त्याच वेळेला हा देश इंग्रजांना मुक्त केला असता आणि पिटाळून लावलं असतं ते जर जिवंत असते तर. पहिला खरा स्वातंत्र्य युद्ध, अजिंक्य युद्ध, यशवंतराव होळकर. म्हणून मी त्यांचं गुणगान. तुम्हाला कळलं पाहिजे की कसे होते आपले लोक. पंढरपुरात आपण आलो, विठ्ठलाचं दर्शन घेतलं, पाया पडलो. एक सांगायचं मला सगळ्यांना, अरे विठ्ठल हा पांडुरंग सगळ्यांचा आहे, सगळ्या धर्मांचा आहे, सगळ्या जातींचा आहे. मागच्या वेळेला पण मी नावं वाचून दाखवली. संताजी जगनाडे, दिली समान नामदेव, संत शिंपी, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत चोखा मेळा, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोना, संत रोहिदास चर्मकार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी, संत शेख महम्मद मुसलमान, सगळे एकत्रित आहे. आणि हा धर त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्या संतांचं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. सगळे भेदाभेद बाजूला ठेव, सगळे एकत्रित. निवडणूक आली तर काँग्रेसचा नेता पण जातो तिथं पाया पडायला, बीजेपीचा पण जातो, शिवसेनेचा पण जातो. जातो की नाही, त्यावेळेला कोणी अडवत नाही. मग नेमकं जे फक्त आरक्षणाच्याच वेळेला का अडवलं जातं. माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की देव जसा तुमचा आहे तसा तो आमचा सुद्धा आहे. सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार
त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही, हे तुम्ही करू नका। मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत, ती गरीब लेकरं आहे, त्यांची लेकरं बाळं गरीब आहे, म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे। 200 जेसीबी आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे। हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे। काय करायचं? आणि हे करत असताना ह्या गरीब खरोखरच जे मराठा समाजाचे जे कार्य करते, स्वर्गीय सूरज जगदाळे, स्वर्गीय बापूसाहेब काळे सभेला आले, ॲक्सिडेंटमध्ये गेले। माझ्या येवला मतदारसंघामध्ये सुद्धा आले तिकडे मिटिंग घ्यायला, आणि ती काय म्हणतात जेसीबी, ती अशी त्याचं बकेट उलटं झालं, 4 लोक खाली पडले, सिरियस झाले। एक त्यातला जो आहे स्वर्गवासी झाला, गेला। सगळे जे आहे ते कशासाठी? अरे त्यांना श्रद्धांजली तर अर्पण करा, त्यांना जाऊन तो बघा का तुम्ही फुलं उधळता, आणि जे मृत्युमुखी पडले त्यांचं काय? आठवण नाही त्यांना? तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा। पण तो ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या, 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या। पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। मिळणार नाही, ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही। लोक घाबरले असतील, पुन्हा सांगतो, माझ्या विरुद्ध प्रचार करणारे जे लोक त्यांना मला सांगायचं आहे, पृथ्वीराज चव्हाण, मी मंत्रिमंडळात होतो, ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा झाला, मी हात वरती केला, फडणवीसांनी दुसरा कायदा केला, मी सपोर्ट केला, आता सुद्धा बसले ओबीसी आयोग ते करण्यासाठी। आता तो ओबीसी आयोग आहे का मराठा आयोग आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे, कारण ओबीसीचे जे पूर्वीचे सगळे लोक तर ते अध्यक्षांसहित सगळे जे आहेत राजीनामा देऊन गेले, आणि नवीन लोक आले, आणि त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये हे सगळं काय करायचं आहे, आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे। ठीक आहे, मला सांगायचंय परत, मराठा आरक्षणाला विरोध नाही, त्यांना द्या, ते वेगळं द्या, मराठा समाजाला विरोध नाही, पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही चाललेली आहे त्याला मात्र आमचा विरोध आहे, तो आम्ही विरोध करणार। आमचे जे आहेत त्या ती गाणं तुम्ही ऐकलं असेल, आमची लायकी काढली जाते अनेक ठिकाणी। अरे पाहिलं का आहे महाराजा यशवंतराव होळकर, छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच पराक्रमी माणूस, 35 वर्षामध्ये चक्रवर्ती राजाचा, धनगर समाजाचा, लायकी नाही त्यांची। शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता, शिवाजी महाराजांसाठी एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांसाठी जी लढणारी सेना त्याला मराठा सेना म्हणाले नाहीत कधी, मावळ्यांची सेना म्हणालेली आहेत, मावळा लढला। बहिर्जी नाईक, रामोशी, कान्होजी आंग्रे, कोळी, मदारी, मेहतर, मुस्लिम, जिवा महाला, न्हावी शिवा, काशीत न्हावी, मल्हारराव होळकर, त्याच्यानंतर किती सांगावेत, किती सांगावेत, सगळे आपल्याला माहिती आहे। कर्तबगार लोक निर्माण झाले, अहिल्याबाई होळकरांसारखे सुद्धा महिला सुद्धा निर्माण झाले, छत्रपतींची समाधी शोधून काढली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, ही शिवजयंती सुरू केली सार्वजनिक रीती,
महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिला पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांवर, महात्मा ज्योतिराव फुलेंनी दुसरा पोवाडा गायला तो आमच्या मुस्लिम शाहीर अमर शेख साहेबांनी छत्रपतीवर शिवाजी महाराजांवर, आणि हेच पोवाडे आणि स्वतःचे पोवाडे पुढे मातंग समाजाच्या आमच्या नाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांना, बाबासाहेब आंबेडकर याच गरीब समाजामध्ये मागास समाजामध्ये निर्माण झाले, ज्यांनी या देशाची घटना तर लिहिलीच, परंतु जगामध्ये कुठलाही नवीन देश निर्माण झाला तर त्या घटनेचा अभ्यास केला जातो आणि मग त्या देशाची घटना तयार होते, हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माझी आपणाला विनंती आहे, गावागावामध्ये शहरामध्ये वाडेवस्त्यांमध्ये जिथे जिथे दलित बांधव असतील त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे, आदिवासी असतील त्यांना बरोबर घ्यायचं आहे, बाकीचे लहान लहान समाज त्यांना बरोबर घ्यायचं आहे। त्यांच्यावर अन्याय जर झाला एक तर आपण अन्याय करायचा नाही, आणि त्यांच्यावर कुणावर जरी अन्याय झाला तरी तुम्ही जे आहे ही ओबीसीची भटक्यामुक्तांची वज्रमूठ त्यांच्यासाठी उभी करायची आहे आणि त्यांना संरक्षण द्यायचं आहे। तुमच्या आमच्या सारखेच ते सुद्धा आज अडचणीत आहे। मगाशी सांगितलं पडळकरांनी सुद्धा धनगर समाजाला धक्का लागणार नाही, वंजारी समाज नाही, तसं नाही, हे धक्का लागणारच। केंद्रामध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो, निवडणुकीमध्ये ओबीसीच ओळखला जातो, आमचा एक सुद्धा ग्रामपंचायतीचा सुद्धा माणूस निवडून येणार नाही, हे कसं काय होणार। मला आपल्याला सांगायचंय की हा आपला इतिहास तर आपण लक्षात ठेवाच, परंतु त्याचबरोबर जे आहे अडचणी कशा कशा येते, या सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ देऊर तालुका करमाळा परीट समाजाचा कृष्णा सोनटक्के, तो त्याचे कपडे वगैरे धुतले, त्याचे जे काय कोणाचे तरी त्या कोणतरी दादा माणूस, अरे माझी उधारी खूप झाली, मला द्या रे माझे पैसे, घरात खायला नाही, एवढंच म्हणाला तो, आणि त्याला लोखंडाच्या रॉडने एवढा मारला, डोकं फोडलं, तो आज हॉस्पिटलमध्ये जो आहे आयसीयूमध्ये आहे। तक्रार झाली गुंड सापडत नाही, या पोलिसांना मला विचारायचं आहे बाबानो हे काय झालं, तुम्हाला जर गुंड सापडत नसतील ते भटक्या विमुक्त आणि ओबीसींना पाठवतो आणि त्या गुंडांना सापडून देतो, तुम्हाला सापडत नाही म्हणजे काय। असं एक नाही हो, मागे सुद्धा मी या दोन गोष्टी सांगितल्या, ह्या तारापूर नाला तालुका पंढरपूर स्वर्गीय विलास क्षीरसागर त्याने एक काय पोस्ट टाकली त्या तुमच्या मोबाईलवर, मागे पण घेतली माफ पण माफी पण मागितली, एके दिवशी सकाळी पाहतो तर त्याच्या गळ्याला फास लागलेला आहे, दोरी झाडाला बांधलेली आहे आणि तो त्याने आत्महत्या केली म्हणून सांगताय। आत्महत्या केलेले माणसाचे पाय जमिनीवर टेकलेले आहे असं होईल, पाय जमिनीवर टेकलेले असताना माणूस मरेल। आणि दुसरं म्हणजे झाडाला जर त्यांनी ती दोरी बांधली तो मुलगा त्या झाडावर चढूच शकत नव्हता कारण तो अपंग होता, मग तो कसा चढला। अजूनही जे त्याच्याबद्दल जे आहे एवढं सांगून सुद्धा जे आहे कारवाई होत नाही। ह्याच सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हाडा तालुक्यातील तुळशी गावामध्ये नाभिक समाजाच्या काशीन कुटुंबातील लोकांना मतदान केलं नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, संपूर्ण घर गायीचा जनावरांचा गोठा जाळून टाकला, कोणी आलं नाही त्यांच्यामध्ये, जे कोणी आलेत
त्यांना सुद्धा बेदम मारहाण, विष पाजून जीव मारण्याची धमकी दिली. मला होम डिपार्टमेंटला सांगायचं आहे हे काय चाललेलं आहे, हे थांबवा ताबडतोब. या अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. ताबडतोब जे कोणी गुंड असतील, ज्यांनी मारहाण केली असेल, अन्याय केले असतील, त्यांना न्यायालयात पुढे उभं करा, शिक्षा करा त्यांना. मोठी गंमत चालली आहे ह्या राज्यामध्ये. एक बाळासाहेब सराटे, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस लावली, आता फेब्रुवारीमध्ये परत तारीख पडली आहे. काय तर या ओबीसीमधले जे धनगर आहेत, वंजारी आहेत, माळी, सुतार, भटके, हे सगळे जे आशयच घुसलेले आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढा. ओबीसीमधून आम्हाला बाहेर काढा. हायकोर्ट हा मराठा समाजाचा नेता आहे. मराठा मोर्चा करण्यासाठी हात होता. म्हणजे एकीकडे आम्हाला बाहेर काढा आणि दुसरीकडे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या. काय धंदा आहे हा? अरे आमचं आरक्षण आजचं नाही रे, कित्येक वर्षाचं आरक्षण आहे आमचं. यशवंतराव चव्हाण असताना आरक्षण मिळालं. मंडल आयोग व्ही पी सिंग यांनी आरक्षण दिलं. नऊ नऊ जजेस सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्का मारला. पी व्ही सावंत मोठे विचारवंत न्यायाधीश, ते सुद्धा त्यावेळेला त्या न्यायपीठावर बसले होते. ते आमचं काढून घ्या आणि मराठा समाजाला दुसरीकडून ओबीसीलाच ओबीसीमध्ये आरक्षण द्या म्हणून प्रयत्न होतो आहे. मला कळत नाही हा दुहेरी आहे. आणि मग ते सांगताना काय सांगणार? आमची लेकरं बाळं, आमची लेकरं बाळं, चांगली आहेत लेकरं बाळं. आता मुंबईला जाणार तर त्यांची गरीब लेकरं बाळं 200 मोटर गाड्या घेऊन मुंबईत गेले का? तर मैदान बघायला, कुठे उपोषण करायचं आहे मला काही कळत. ही सगळे गरीब आहेत आणि माझ्या समोर बसलेले भटक्या मुक्त असते, साळी माळी कोळी तेली तांबोळी, हे काय श्रीमंत आहे? मुळात हे आरक्षण हे गरीबी आणि अमीरी याच्यावर नाही. आपण पाहिलं दलित समाजाला 13% आरक्षण आहेत, आदिवासी समाजाला आरक्षण आहे. त्या दलित समाजातले अनेक लोक डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, सुप्रिंटेंडेंट होतात, कमिशनर होतात, कलेक्टर होतात, पण आजही झोपडपट्ट्यांमधून हीच माणसं आहेत. हाच दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे, गरीब आहे. आरक्षण मिळालं म्हणजे सगळा श्रीमंत होतो समाज असं नाही. आणि श्रीमंतीवर आणि गरीबीवर आरक्षण दिलं जात नाही. आरक्षण कुणासाठी आहे? आरक्षण हजारो वर्षांपासून जे दबले पिचलेले आहेत त्यांना इतरांच्या बरोबर घेऊन येण्यासाठी आरक्षण आहे. त्यातल्या काही लोकांना कलेक्टर होतात, डॉक्टर होतात, आणि मग ते सुद्धा जे आपल्या मुलाबाळांना शिकवतील, पुढे येतील म्हणून आरक्षण आहे. श्रीमंत आणि गरीबीवर आरक्षण नाही. आज एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण जर दिलं काय सांगावं? 5 वर्षानंतर तो एखादा उद्योग करेल आणि श्रीमंत होईल, मग त्याचं आरक्षण गेला आणि तो श्रीमंत झाला. किंवा उलट, आज श्रीमंत आहे म्हणून त्याला आरक्षण नाही, दुर्दैवाने उद्या तो गरीब झाला, मग आरक्षण नाही. हे आरक्षण जे आहे हे तुमच्याकडे किती श्रीमंती आहे कमी जास्त याच्यावर नाही. आरक्षण जे आहे सामाजिक दृष्टीने तुम्ही किती मागास आहात त्याच्यावर ते आरक्षण आहे. आणि ते सांगतात की आम्हाला मिळालं नाही. हा जो एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत, ज्या जागा भरलेल्या आहेत मराठा समाजाच्या, 33.5% ए ग्रेडमध्ये आहे, बी सी डी ग्रेडमध्ये सुद्धा 37% केवळ मराठा समाजाच्या आहेत. आयएसमध्ये सुद्धा 16% आहेत, आयपीएसमध्ये 28% आहेत, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये 17% आहे. अख्ख्या या मंत्रालयामध्ये 54% मराठा समाज भरलेला आहे. आणि आज आमच्याकडे मात्र
उत्तर येत आहे ओबीसी समाजाला फक्त 9.5% अजून जागा भरलेल्या आतापर्यंत 27% आरक्षण सुद्धा भरलेलं नाही. ज्या लगबगीनं ज्या घाई गर्दीनं मराठा समाजासाठी काम करत आहात त्याच घाई गर्दीनं त्याच प्रेमानं हे आरक्षण आमचं आहे तेवढं भरण्याचं सुद्धा काम सुरू करा. आमचं आरक्षण भरा, 9.5% जे आहेत ते 27% पूर्ण भरा. हा आकडा जो आहे आमचा नाही, या सरकार दरबारचेच आकडे आहेत. मराठा आरक्षणासाठी तुम्हाला जे काय करायचं करा, पण इकडे हे कोण करणार? हे तुमचं काम नाही, शासनाचं काम नाही. लोक बोलता ना बोलता, अहो भुजबळ साहेब मग तुम्ही मंत्रिमंडळात आहात काय? होय मी मंत्रिमंडळात आहे आणि मंत्रिमंडळात मध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जे काय बोलायचं ते बोलतोच आहे आणि ह्या मीडियाद्वारे सुद्धा तिकडे ते जात आहे. कोण मंत्रिपदाचं राजीन? अरे मंत्रिपद वगैरे मी त्याची पर्वा करत नाही, तुमच्या आमदारकीची सुद्धा पर्वा करत नाही. आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे हेही तुम्हाला सांगतो, भुजबळ आता कुठलं मंत्रिपद पण नको आहे आणि मुख्यमंत्रीपद सुद्धा नको आहे. पण एक, या गोर गरिबांची काळजी घेणाऱ्या सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे याच्यासाठी मात्र आम्ही सगळे आकाश पाताळ एक. केवळ एका समाजासाठी सरकार काम करणार नाही तर ह्या गोर गरिबांसाठी सगळ्यांसाठी समान न्याय देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आमची मुलं सुद्धा हुशार आहेत ना. अरे ओपन मध्ये 54.5% कट ऑफ झालेला आहे, शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा 54.5% आहे आणि ओबीसी सुद्धा 54.5% कट ऑफ आहे. आमची मुलं हुशार आहे, आमची आहे लायकी आहे. एमपीसीसी मध्ये सुद्धा आज 106 ओपन मध्ये कट ऑफ, तर ओबीसी मध्ये 106.5 हा कट ऑफ पॉइंट आहे. विजयंती मध्ये सुद्धा 106.5 आहे. आमची पोरं हुशार आहेत, नाही असे नाही, परंतु जे आहे तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. खोट्या रीतीने जे आहे कुंबी जे खरे आहेत आमचं काही म्हणणं नाही, परंतु आजकाल जे आहे खोट्या रीतीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे. माझ्या हातामध्ये काही ठिकाणचे रेकॉर्ड आहे सर्रास, त्याच्यात माळी तो पण कुणबी, जैन तो पण कुणबी, कुणबी लिंगायत कुणबी, मराठा कुणबी, सगळे कुणबी कुणबी कुणबी. त्याच्यावर शिक्के आहेत सरकारचे, कोणी येऊन पाहू शकतं? कधी पाहू शकत? हे काय चाललं आहे? ऑफिसमध्ये बसून कुणबी 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 लिहायचं आणि सर्टिफिकेट वाटायचं, हे काय चाललं? हे थांबलं पाहिजे. आमदार आता विधानसभा झाली, एखादा आमदार असेल, आमदार कुठेंचं मला नाव घ्यावं लागेल, बीजेपीचे आमदार, पण ते म्हणाले की तुम्ही हे सगळे जे काही बोलता आहात आमदार, भुजबळांवर टीका करता, ओबीसींवर टीका करता, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, केवळ मतांसाठी हे तुम्ही करू नका. मतांकडे पाहून ही भाषणं करू नका. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण मतं आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि एक लक्षात ठेवा, आता हे 54% त्यांच्याबरोबर विजयंती तर आहेच, पण त्याचबरोबर दलित आदिवासी आणि इतर सर्व समाजाचे लोक सुद्धा आता या ओबीसी समाजांबरोबर आहे, हे लक्षात ठेवा. तर मला तिथे सांगायला लागल्या, अहो भुजबळ तुम्ही शांतता भंग करता आहात, तुम्ही ओबीसी आणि मराठांमध्ये लढाया लावता. मी लावला सुरुवातीचे 2 महिने जालनावाले, मला त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, शिव्या देत होते, मला सातत्याने शिव्या देत होते, मी गप्प बसलो. पण ज्या वेळेला अख्खं बीड पेटवलं, ठरवून लोकांची घरं पेटवण्यात आली, पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले, धडाधड गाड्यांचे स्फोट झाले, हॉटेलं जाळण्यात आली, आतमध्ये बायका पोरं होती, आमदार आमदारांची बायका पोरं आतमध्ये होती, कशी वाचली देवाला? या क्षीरसागरचं घर जयदा क्षीरसागर माजी मंत्री आणि आता आमदार संदीप क्षीरसागर,
आतमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेले डॉक्टर त्यांची सून जयदत्तची पुतण्या करणार का? त्यांची आई काकू कित्येक वर्ष जे खासदार होत्या, सगळे एकत्र राहतात. ज्वाळा फडकल्या, धूर आतमध्ये यायला लागला, लहान पोरं कासावीस झाली, वाचवायचं कसं? पाठीमागे भिंत जे आहे घराच्या भिंत, ती सुद्धा 20-20 फूट उंच. शेवटी त्या महिलांनी त्या लेकरा बाळांना पायाला धरून उंच केलं, खुर्चीवर चढले, आणि पलीकडून जे आहे मुसलमान बांधव त्यांनी त्याला वरती ओढून घेतलं आणि आपल्या घरी घेऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं तुम्हाला, आपल्याच लोकांवर हल्ले करा. कल्याणच्या सुभेदाराला सुद्धा साडी चोळी देऊन सन्मानानं रवानगी करणार आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्ही बायका पोरांची सुद्धा काळजी तुम्हाला नाही, आपल्याच महाराष्ट्रातील काय त्यांचा गुन्हा? त्यांचा गुन्हा काय? तेली समाजाची आहे म्हणून, माळी समाजाची आहे म्हणून. ते प्रकाश सोळंकी ते एवढंच म्हणाले होते की बा आरक्षणामुळे सगळ्यांना काही आरक्षण मिळत नाही. उद्या आरक्षण मिळालं म्हणजे सगळा मराठा समाज नोकरीला लागला असं होत नाही. 1-2% लोकांना त्याचा फायदा होईल एवढं ते म्हणाले. आणि खरंच आहे, हे खरंच आहे ना, आज सुद्धा ते खरं आहे. ते एवढंच म्हणाले बास. त्यांच्या घरावर 300-400 लोकांचा हल्ला ठरवून पेट्रोल बॉम्ब टाकले, ऑफिस जाळली, घरात घुसले काय. आणि जेव्हा पकडण्यात आले या सगळ्यांना, त्यावेळेला मग हे म्हणाले सोडा. पण मग अशी मी सांगत होतो, ते जे आमदार जे मला सांगत होते की तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करता आहात, त्यांना मला सांगायचं ठीक आहे, मी थांबायला तयार आहे. पण या सगळ्या आमदारांना, काही त्याच्यामध्ये माझे मुख्यमंत्री सुद्धा, त्यांना मला सांगायचं की जा पलीकडे जा, त्यांना सांगा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे, कायद्याच्या विरुद्ध आहे, सांगा त्यांना. जाळपोळ करणं चूक आहे सांगा. जिवंत काढतूस बाळगणाऱ्या पिस्तौलधाऱ्यांना संबंध ठेवणं चूक आहे सांगा त्यांना. पोलिसांना 80 पोलीस जखमी झाले, त्याच्यामध्ये महिला पोलिसांसहित दगड मारण्यात आले, मारण्यात आलं असं करणं चूक आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणं चूक आहे. गावबंदी करणं चूक आहे. एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून टाकणं चूक आहे. सांगा त्यांना की अमुक तारखेलाच आरक्षण मिळालं पाहिजे अशी बालिश मागणी करू नका. शासनाला धमकी देणं चूक आहे सांगा त्यांना. आणि सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळण्याची प्रक्रियेला फाटा मारून ओबीसीच्या ताटातलं आरक्षण मागणं बेकायदेशीर आहे सांगा त्यांना. जाऊन मी थांबायला तयार आहे त्यांना सांगा अगोदर. त्यांना सांगण्याची ताकद नाही, त्यांच्याकडे मत आहेत म्हणून, मत आमच्याकडे नाहीत समजे. जे जे आमच्या विरोधात गेले त्यांची नावं लक्षात आहे, निवडणुका येतील, त्यांनी केलेले पाप त्यांच्याच पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा. तू कोण भेद रे, त्याला अटक झाली का म्हणून सोडा त्याला, सोडा त्याला. अगोदर काय म्हणाले, सरकारी अधिकाऱ्यांनीच पेटवलं. अरे मग म्हणाले भुजबळांनीच पेटवलं. अरे आणि योग खरोखर पेटवणारे लोक त्यांना पकडण्यात आलं. तो बेदरे बोदरे तो पिस्तौल त्याने तिथे उडवले, त्याला पकड, सोडा त्याला. काय रे का घाबरलं? छगन भुजबळाने आम्ही सगळे या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, जाळपोळ करणाऱ्याच्या विरुद्ध आहोत. आम्ही जाळणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत. आम्ही जुळवणारे आहोत, जाळणारे नाही. आम्ही घडवणारे आहोत, मोडणारे नाही. आम्ही पटवणारे आहोत, पेटवणारे नाही. कशासाठी? आणि आम्हाला ते सांगतात
आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडू शकतो, भुजबळांना पण सरळ करतो. अरे काय काय तुम्ही बोलता ना मला, हा त्यांना मला सांगायचं आहे, धमकी मला देऊ नका. शरीफ है हम शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है. कोणी तरी म्हणाले ते इकडे भाषण करायला आले की आम्ही त्यांच्यावर काय गमती गमती करतात, म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना. मारा, दोन्ही मारा, म्हणजे उपयोग होईल ना, तर एक तुझ्याकडे नाही एक आमच्याकडे, काय उपयोग त्याचा. आणि तुम्ही चप्पल मार आहात आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा, आम्ही काय एवढे नामर्द झालो का रे. हा लढेंगे हर दिन डरे नहीं है, लड़ेंगे हर दिन डरे नहीं है, जीतेंगे एक दिन हम मरे नहीं है. धमक्या देता है, जात गणना आम्ही म्हणतो जात गणना करा ना, सगळ्यांची जात गणना करा. महाज्योतीला इतरांना जे देतात ते महाज्योतीला देवा, जात गणना करा. आता फरमान निघालाय पुणे महानगरपालिकेचे, काय आलो पेपरला, 2 दिवसात करणार, कोण म्हणतो 15 दिवसात करणार. तर 15 दिवसामध्ये एवढं मोठं काम तुम्ही करणार आहात, ओपनमध्ये असलेले मराठा आणि इतर समाजाचं सर्वेक्षण करणार आहात. अरे मग करा ना, सगळ्यांचं करा, 3 महिने घ्या आणि सगळ्यांचं, आमचंही करा त्यांचंही करा, सगळ्यांचं करा. दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा, कौन कितना है समझ में आएगा. अरे काही झालं तरी 54% आम्ही आहोत आणि दलित आदिवासी हे सगळे धरून 74% आणि इतर जे आहेत ते सुद्धा आमच्या बरोबरच हे तुम्ही विसरू नका. करा आमची जाती गणना करा. पर सगळेच म्हणताय, बीजेपीचे लोक म्हणतायत, बावनकुळे तेच म्हणतायत, शरद पवार साहेब तेच म्हणतायत, अजित दादा म्हणाले पैसा पाहिजे तेवढा देतो करा. अरे सगळे तर म्हणतायत, मग करा ना जात गणना आमची. ती करायची नाही, फक्त एकतर्फी मराठा आयोग आपण नेमलेला आहे, आता मी त्याला ओबीसी आयोग मानतच नाही. आणि तुम्ही एकच काम त्यांना दिलंय की मराठा समाजाला कसं होईल. माझा विरोध नाही, पण माझा विरोध एकीकडून सगळे कुणबी तुम्ही आमच्याकडे भरणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं आहे. सगळेच कुणबी, सगळेच मराठा समाज कुणबी घेऊन जर आमच्यामध्ये येणार आहे, म्हणजे मराठा ह्या महाराष्ट्रामध्ये औषधाला सुद्धा पुरणार नाही, कारण सगळेच कुणबी होणार आहे. मग सगळेच जर कुणबी होणार आहे तर मग तो आयोग कशाला, आणि मराठा समाजासाठी वेगळा कायदा करण्याची गरज काय, सगळ्यांनाच पाहिजे ना. कारण आता जे नवीन महात्मा गांधी जे आहे जे उपोषण करणारे ते सांगतात की आम्हाला ओबीसी मधूनच द्या. अरे वा, ओबीसी मधून अजिबात नाही, मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो फक्त या रॅलीज मध्ये नाही, गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे, कॅन्डल मार्च निघाले पाहिजे, ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत. छोट्या मोठे जे काही नेते असतील, लीडर असतील, स्थानिक नेते, त्यांनी भाष्य केली पाहिजेत. लोकांना जागा करावं लागेल, जे जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल, आणि जे जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर, कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील अरे हे कुणबी नाही, हे तर भुलतेच आहेत, हे तुम्हाला करावं लागेल. फक्त आपण भाषण करून चालणार नाही, गावागावामध्ये हा लढा तुम्हाला उभं करावा लागेल. गावागावामध्ये चाललेले जे काही खोटे अंकी जे दाखले देण्याचं काम होईल
किंवा गावागावामध्ये आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होतं की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी दलित आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो आहे की जे काही ते करणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. जे खोट्या रीतीने आतमध्ये घुसतील त्यांच्यावर आक्षेप घ्या. खोटं सर्वेक्षण कोण करीत असतील तर त्याच्या विरोधात उभे राहा. हे एकटा छगन भुजबळाचं पडळकरांचं शेणगेचं यांचं त्यांचं हे आमचं काम नाही, सगळ्यांचं काम आहे. अख्ख्या राज्यभरामध्ये कुणबी समाजांसाठी सगळ्यांनी जे आहे जे ओरिजिनल कुणबी आहेत आमचे त्या सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे. मी आणि शेवटला एकच सांगतो, तुमचं रक्त जे आहे ना असं खवळलं पाहिजे, तुमची हिंमत अशी वाढली पाहिजे की तुमचा आवाज ऐकून जे आहे ना समोरचे लोक जे आहेत घाबरले पाहिजे. जिसमें उबाल हो, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जीत के लिए ऐसे एक हिम्मत चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस अपने इरादों में ऐसी गुंज होनी चाहिए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योति, जय क्रांति, जय भीम. यानंतर अच्छा कार्यक्रमाचं सन्माननीय आभार प्रदर्शन करण्यासाठी भारत माळी सर यांना मी विनंती करतो. पंढरपुरामधून छगन भुजबळांच्या सभेचं आपण थेट प्रक्षेपण पाहिलं. ओबीसी आरक्षणाचा बचाव केला पाहिजे असं भुजबळ म्हणाल्या, तुमचं रक्त खवळलं पाहिजे असं देखील भुजबळांचं या क्षणी म्हणणं आहे. या सभेदरम्यान बोलत असताना खोट्या रीतीनं सर्टिफिकेट घेत आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा हे सांगायला देखील ते विसरले नाही. तर ओबीसी आरक्षणाचा बचाव करायलाच हवा असं आता भुजबळांचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्र